जुन्नर विधानसभेचा इतिहास आहे, ज्यांनी काम केली, जे लोक अभिमुख आहे त्यांना संधी देते जनता, त्याच्यामुळे किती इच्छुक आहे आणि काय याला महत्त्व नाही, कोण काय करू शकतं याला महत्त्व आहे. म्हणून अतुल शेठ बेनकेच 2024 आमदार कशावरून काय झालेले, जे जे इच्छुक आहेत ते काही कालांतरापूर्वी राष्ट्रवादीचेच होते. राष्ट्रवादीमध्ये दोन गट पडल्यानंतर कोण इकडे गेलं कोण तिकडे गेलं, पण मला ह्या गोष्टीची खंत आहे सर्वात मोठी, की हे जेवढे इच्छुक आहेत त्यांना सर्वांना वल्लभशेठ बेनकेंनी घडवलेलं आहे. कमीत कमी त्यांनी ह्या गोष्टीचा विचार करायला लागत होता आणि विचारपूर्व पाऊल टाकायला लागत होतं. ठीक आहे, आज आपण विद्यमान आमदार अतुल शेठ बेनके यांच्या विरोधात एखादं स्टेटमेंट देतो किंवा बोलतो, बोलत असताना हा विचार करा की अतुल शेठ बेनके हे तुमच्याच तालमीत तयार झालेत ना, तुम्ही त्यांना कसं काय प्रतिस्पर्धी तुमचा समजू शकता. जर बेनके साहेबांच्या काळामध्ये जर मी एक कार्यकर्ता म्हणून उभारलो आणि पंचायत समिती जिल्हा परिषदपर्यंत किंवा मार्केट यार्डमध्ये किंवा PDC मध्ये मला संधी दिली बेनके साहेबांच्या माध्यमातून, तर माझं कर्तव्य आहे की त्यांच्या मुलाला कुठे डॉमिनेट न करता त्यांना संधी देणं हे माझं कर्तव्य आहे. कारण की मला घडवले, ज्या तालुक्यामध्ये जर मला कोण ओळखत नव्हतं त्या तालुक्यामध्ये नव्हे जिल्ह्यामध्ये ओळख कुणामुळे भेटली, तर बेनके साहेबांमुळे. मग त्यांचे चिरंजीव कुठे आपल्याला डॉमिनेट करतात किंवा आपल्याकडे पाहत नाही, किंवा आपण अचानक प्रतिस्पर्धी म्हणायचं नाही म्हणायचं नाही मी आमदार केला इच्छुक मी आमदार. आता केंद्राची निवडणूक झालेली आहे, त्याच्यामध्ये तो जो फॅक्टर होता, जो लोकसभेचा फॅक्टर होता तो वेगळा होता आणि विधानसभेचा फॅक्टर हा वेगळा असणार आहे. कसं काय वेगळं आहे? लोकसभेमध्ये काय होतं, एक सहानुभूतीची लाट होती लोकसभेची, देशाची नव्हे की शिरूर लोकसभा मतदारसंघाची नव्हती, देशाची होती. त्या देशाच्या लाटेमध्ये शिरूर लोकसभा मतदारसंघ पण आला. आता तसं पाहायला गेलं तर ही जी मंडळी इच्छुक आहे तर ते शिरूर लोकसभेमध्ये जे काही फॅक्टर चाललं तेच त्यांना वाटतं विधानसभेच्या निवडणुकीमध्ये फॅक्टर चाललं, असं नसतं. का ते चूक काय? ही जुन्नर तालुक्याची जनता खूप शुद्ध आहे. जुन्नर तालुक्यामध्ये 3.5 ते 4.5 लाख लोक आहे, हे मतदार आहे. ह्यांच्या डोक्यामध्ये ह्यांनी पाहिलेलं आहे की कोण संयमी आहे कोण विकास करतं, आणि 40 वर्षापासून ज्यांची राजकारणामध्ये 40 वर्षापासून ज्यांनी तालुका सांभाळला आहे किंवा त्यांचे सुपुत्र आहे तालुका पुढे घेऊन चाललेले आहे, सुजलाम सुफलाम करतात. आणि तसं पाहायला गेलं तर जमेची बाजू आहे की अतुल शेठ बेनके हे पाणीदार आमदार आहे, हे 5 वर्ष त्यांनी जे पाण्याचं नियोजन केलं आहे जुन्नर तालुक्यासाठी ही खूप मोठी बाब आहे. त्याच्यामुळे विरोधकांनी किती काय केलं किंवा त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांनी सांगितलं नाही नाही हे असं आहे ते असं आहे, पण 2024 आमदार अतुल शेठ बेनकेच असतात हे 100%. पण अतुल शेठ बेनके हे तालुक्याच्या हितासाठी अजितदादांसंगे गेलेले, विकासासाठी अजितदादांसंगे गेलेले. आजही पहा तुम्ही, जेव्हा अतुल शेठ बेनकेंनी अजितदादांसंगे राहायचा निर्णय केल्यानंतर तर निधी पहा ना किती आलेला आहे. स्वतः माझ्या गावामध्ये जवळजवळ 40-50 लाख रुपये आलेले, मी कशाला नाकारू, प्रत्येक जागी पैसे आले. पैसा आलेला असा दाखवायचा नसतो ना, फ्लेक्सबाजी करायची नसती, ते कामं कशी चालली ना त्या गोष्टीकडे लक्ष द्यायचं. आढळराव पाटलांना नाकारायचं एकमेव कारण काय होतं की आढळराव पाटील हे ह्यांनी अचानक लोकसभेच्या तोंडावर प्रवेश केला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये, त्याच्यामुळे जनतेने त्यांना नाकार. आता त्यांच्याच मतदारसंघामध्ये त्यांना 12,000 मतांनी ते मायनस आहे. आता आमचं तर सोडा, उमेदवारच आपला होता म्हणल्यानंतर आपण किती उड्या मारल्या तरी त्यांना 5-50 हजार लाख रुपये मतदान तर जास्तच होणार आहे. शरद सोनवणे माजी आमदार, त्यांच्या 5 वर्षाचा विकास आणि अतुल बेनकेंचा 5 वर्षाचा विकास काय फरक वाटतो? नाही, तुम्हाला सांगतो, शरद दादा सोनवणे 2014 जेव्हा निवडून आले का तेव्हा अष्टविनायक कॉरिडॉर म्हणून ते रस्त्याची हे झालेली, म्हणजे माझ्या स्वतः गावामध्ये 15 किलोमीटर जे अष्टविनायकाचं जर रस्त्याचं जे नियोजन होतं ते माझ्या स्वतःच्या गावामध्ये आले. तर ते ती गणेश खिंडे ना, बऱ्याच वर्षापासून मी स्वतः त्या गणेश खिंडीला ये जा करत होतो 25-1 वर्षापासून. त्या गणेश खिंडीमध्ये नेहमी दगडी मुरुम हे असायचं, ॲक्सिडेंट व्हायचे, वातावरण खराब, टायर फुटायचे. पण अष्टविनायक कॉरिडॉर म्हणजे फक्त आपल्या जुन्या तालुक्यापुरतं नाही तर महाराष्ट्रामध्ये अष्टविनायक जे कॉरिडॉर आलं तर त्याच्या माध्यमातून हे सगळे रस्ते आले. त्या कार्यकाळामध्ये शरददादा आमदार होते, त्यांचं काम खूप चांगलं आहे, त्यांनी ते पाठपुरावा करून व्यवस्थिशीर केलेलं. विषय राहिला अतुल बेनकेंचा, चांगले म्हणजे काय त्यावेळेस
त्यांचे 2014 ते 2019 कार्यकाळामध्ये ते आमदार होते, तर त्यांना तालुक्यासाठी काही करणंच होतं म्हणून धावपळ त्यांनी केलेली. त्यांनी निधी आणला असेल, त्यांनी सर्व काही केलं असेल, तर तो त्यांच्या पंचवार्षिक योजनेमधला तो भाग होता. बघा, जुन्नर तालुक्यामध्ये ही विकासाची गंगाच आहे. तुम्ही तीनदा तेच बोलले की शरददादाच्या काळामध्ये काय झालं, सर असं नाही. तुम्ही वल्लभ शेठ बेनकेंच्या काळातलं पहा ना. आता बघा, इथे आपण उभं राहिलो, आपल्या मागे शिवनेर, त्याच्यासाठी पण फंड आणलेलं ना, त्याच्यासाठी फंड आणलेला. आता हा नवीन शिवाजी महाराजांचा जो इथे पुतळा आहे, तर तो पण नव्याने पण बसवलेला आहे ना. आणि हे रस्ते वगैरे हे सगळे त्या काळातलेच आहेत ना. वल्लभ शेठ बेनकेंनीच प्रस्ताव दिलेले, त्या काळापासून विकास. असं नाही की आजकाल 2014 ते 2019 विकास झाला. अतुल बेनकेंनी असं काही केलं का ज्यामुळे त्यांना निवडून दिलं पाहिजे? नाही, अतुल बेनकेंनी काय नाही केलं. अतुल बेनकेंचे प्रत्येक प्रस्ताव आहे, रस्त्याची कामं आहे, समाज मंदिर आहे, तुम्हाला सांगतो परत हे रखडलेली बरीचशी कामं आहे. ते प्रत्येक कामामध्ये त्यांचं योगदान त्यांनी केलेले आहे, ते शिफारसी केलेले, पैसे आणलेले. विशेष काम काय आहे का ज्याकरून अतुल बेनकेंला त्यांनी निवडून दिलं पाहिजे? हे बघा, विशेष कामामध्ये जर गणना केली तर ते त्यांनी पाण्याचं नियोजन केलेलं आहे. पाण्याचं नियोजन धरणच आपल्या तालुक्यात आहे. विशेष काम काय केलं? विशेष काम म्हणजे विशेष काम आता काय दाखवायची तुम्हाला? सगळीच कामं अतुल शेट्टी केलेली ना. सगळी म्हणजे काय केलं? बरीचशी कामं केलेली, बरेचसा निधी गेलेला, प्रत्येक गावामध्ये दिलेला त्यांनी. आता जर हे बघा, मला एक सांगा, जर हा रस्ता झालेला आहे, त्या रस्त्यावर काय डबल बजेट टाकायचं का? अहो, पण याच्या पूर्वी पण इथे रस्ता होता ना. तुम्ही ते मान्य नाही ना का? तुम्ही म्हणता 2014 नंतर रस्ता होता. काम काय केली? विशेष तर सगळीकडेच केलेली, बेल्लेला केलेली, आण्याला केलेली, जुन्नरला केलेली, नारंगावला केलेली आहे. माझ्यासारख्या आमच्या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून त्यांनी बरेच निधी दिले. 20-25 लाख रुपये शिते वाढिलेले, बगडवाडीला रस्ते दिलेले, सगळीकडे पैसे आलेले त्याचे. आता विशेष काम काय असं? विशेष काम म्हणजे काय तुम्हाला असं वाटतं का? आपल्या इथे बघा, आपल्या इथे ना MIDC होऊ शकत, होईल का? नाही होऊ शकत. आहे की त्याच्यापाशी 14 नंबरला आहे ना MIDC? नाही, ती वल्लभ शेठ बँकेच्या काळात. तुम्ही अजूनही लक्षात, तुम्ही आडवा प्रश्न विचारता की ती 14 नंबरला MIDC नाही. ती गोरगरिबांसाठी काहीतरी काय स्कीम असावा म्हणून त्या माध्यमातून त्यांनी तिथे ती तयार केलेली ती. आणि ती MIDC नाही. तुम्हाला मला एक सांगा, एकदम सरळ आणि सोपा प्रश्न. तुम्ही ज्यावेळेस मला आडव्यात प्रश्न विचारता का 2014 आणि 2019 आणि 2024 तुम्ही ह्यांचं कम्पॅरिझन जर करायला लागले तर तुम्ही मला सांगा, तुम्ही एकच साईड विचारता ना. तसं तुम्ही म्हणजे का अतुल बेनके हे तुम्ही त्याचे चाहते आहात, बरोबर, कार्यकर्ते आहात, बरोबर आहे. त्यांनी अशी काय विकास कामं केली विशेष? विशेष मध्ये सभा मंडप बांधलं आहे, बांधलं रस्त्यावर, कॉन्क्रिटीकरण केलं का नाही केलं? मग आता ते काय विशेष काय केलं? विशेष म्हणजे हे बघा, ऐका, मी तुम्हाला सांगतो. आमच्या जोशीवाडी बुळेवाडीला रस्ता दिलाय. त्याच्यानंतर पारगाव मध्ये रस्ता दिलेला आहे. तळेरांची कुठे? साधा रस्ता होता आधी. हा, साधा होता, रस्ता नव्हता असं नाही. आता तुम्ही काय केलंय का बा? आपला आता कसं आहे, समजा दारेघाट पडलाय, माळशेज घाटाचा नवीन बोगदा केलाय, रेल्वे विशेष आणली यांच्या प्रयत्नातून. रेल्वेचा आता या पर्यटन तालुका मागच्या काळामध्ये जाहीर झाला होता, त्यासाठी मोठा निधी आलाय. का नाही आणला? पर्यटन सांगा ना. ऐका ना, पर्यटन तालुका झाल्यानंतर एक लक्ष ठेवा, माळशेज घाट आपल्यामध्ये येत नाही, तो ठाणे जिल्ह्यात आहे. आता तुम्ही इकडचा दारेघाटाचा जर विषय बोलला तर तो केंद्राचा विषय आहे. आता जे आपण जे म्हणतो की आपला तालुका सुजलाम सुफलाम आहे, त्याच्यामध्ये आता तुम्ही बोलले की पर्यटन झालेलं आहे, पर्यटनासाठी त्यांनी धावपळ चालूच आहे ना. 5 वर्षात किती रुपये आले? बरेचसे पैसे आले, दीड दोन हजार कोटी रुपये आलेले. आता चालूच आहे ना. तुम्ही पाहा ना, तुम्ही माझ्याकडे बघून कशाला विचारता कुठे कुठे झाले? आता मी तर सर्वे करायचं का कुठे झाले? खोटं का बोलतो? कुठे खोटं बोलतोय? मी 1 रुपया पण नाही. कोण बोललं 1 रुपया नाही आला? कुठं आला सांगा. अहो, ते तुम्हाला एक काम करा, मला एक काय आलं अचानक, तुम्ही माझी तुमची भेट झाली, तुम्हाला एक 2 दिवसाचा फक्त अवधी द्या, मी तुम्हाला ना सगळे पेपर्सही दाखवतो. आता पर्यटन तालुका आता घोषित झालेला, मागे घोषित झाला, आता त्याच्यावर चाललेलं ना काहीतरी. 5 वर्षापूर्वी झालंय कुणाचं? मग 5 वर्षापूर्वी झालंय काय? हो, मग त्याच्यानंतर तुमचं असं म्हणणं 5 वर्षापूर्वी झालं त्याच्यामुळे निधी नाही आला. आता 2 वेळा शिवजयंती झाली, ती पर्यटनामधूनच झाली ना, ती नाही मान्य करणार का तुम्ही? त्याचं श्रेय नाही घ्यायचं का? हा, मग हे चुकतंय तुमचं पत्रकारांचं. तुम्ही काय करताय का? एखाद्या फोर्स द्यायचं ठरलं ना का त्या पद्धतीने? तुम्ही हा नाही विचार करणार? ठीक आहे, होईल ना, हळूहळू सगळं होईल ना. एकाच पंचवार्षिक मध्ये काय तुम्हाला लगेच ताजमहाल झालेला पाहिजे का? आता पुढची येणारी पंचवार्षिक निवडून आलं दिसेल तुम्हाला त्यांचं काम, 100% दिसेल ना. हे बघा, वल्लभ शेठ बेनके वल्लभ शेठ 40 त्यामध्ये 2 वेळा ते पराभूत झालते की ना, ते मान्य करता. त्याच्यानंतर तुम्ही काय विचार करता? 2 वेळा पराभूत झाले तर 10 वर्ष तालुका मागे गेला, आम्ही कधी बोललो का असं?
नाही बोललो, तालुक्याला विकासाच्या दिशेनेच घेऊन चाललंय ना. आता शरददादा 2014 ते 2019 होते, ते 2014 ते 2019 मग आम्ही असं म्हणजे का 2014 ते 2019 तालुका मागे गेला? नाही गेलं. नाही का चुकीचं बोलायचं नाही काय कुठला तालुका 2019 ते 2014 मागे गेलं का? गेलं. अरे नाही तुम्ही चुकीचं नाही, मी तुम्हाला काय सांगितलं, प्रत्येक आमदाराला त्याच्या त्याच्या क्रायटेरियाप्रमाणे पैसे भेटतात, त्या अनुषंगाने ते पैसे घेतात आणि ते तालुक्यासाठी ते खर्च करतात. आता तुम्ही नेहमी सांगा, तुम्ही काय पैसे आले काय, आता सगळे पैसे जमा करायचे झाले तर खरोखर 1.5-2 हजार कोटी रुपयाचं काम होईल. आपण येतच अहो, आता रस्ता खराब झाला का तिथं नवीन रस्ता होतो म्हणजे असं काय केलं नवीन, असं काय केलं काय करायचं मला सांगा, तुम्ही सुचवाय ना तुमच्या माध्यमातून. पत्रकार मोठ्या शैक्षणिक संस्था आहेत, हॉस्पिटल आहे, लोकांना काय वीज मिळते असं काय आहे का, किंवा आदिवासी भागात प्यायला पाणी मिळतंय काय आहे का ते सांगा ना. असं आदिवासी भागात पाणी नाहीये, कुठं पाणी आहे? जलजीवनच्या माध्यमातून कामं चालली ती कॉन्ट्रॅक्टर किती गाव मध्ये चालू झाले, किती गाव सांगा तुम्ही. मला काय म्हणायचं पत्रकारांनी ना, एक गोष्ट मला सांगू का, एकही गावामध्ये जलजीवन यशस्वी झालेलं नाही. काय बोलायचं? हा ठीक आहे, आता त्याच्यावरती त्या दिवशी मीटिंग झाली ना, त्याच्यावर चाललेली आता ते त्याच्यावर स्टे येईल किंवा मग त्याची चौकशी लागेल, काहीतरी होईलच ना. काय करतात तुम्ही? नाही मग आता अतुल बेंकींनी काय करायचं, तुम्हाला पाणी नाही मी विहीर खणून देऊ का? नाही चुकीचं वक्तव्य नका करू हे बघा. सांगितलं तुम्ही तेच म्हणता पाणी आलं का? मग का नाही होत? 2019 ते 2024 जी जी कामं आली ते यशस्वीच होतात ना. कुठं यशस्वी? मग तरी झाले का जलजीवनच, एखाद्या गावामध्ये जलजीवनच पाणी येते किंवा काहीतरी योजना पूर्ण झाली असं मला दाखवून द्या ना जलजीवन. हे प्रश्न पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनी केलं ना, ते जलजीवन जे अधिकारी दिलेत ना त्यांना ते आडवे करण्यासाठी आपण लोकप्रतिनिधी आहे ना. मग अधिकाऱ्यांचं वचक आहे म्हणून तर त्यांना सांगितलं ना. आता मला माझी एकदम तुम्हाला सोपं गणित सांगतो, एकदम सोपं तुम्ही उत्तर तुम्हाला लगा देऊ. अजून काय असेल दाखवण्यासाठी काम आहेत हे मी काम अतुल बेनकेंनी केलंय की हे सोनवणींनी केलंय की हे असं. हे बघा अतुल बेनके असू, दांगट असू, सोनवणे असू किंवा आणि कोणी असू, जो काय पैसा आहे तो तालुक्यासाठी येतो. तुम्ही फिरून पाहा ना, तुम्ही काय करता वन साईड कडे धरता. तुम्ही न्यूज नेशनला दाखवताना एक लक्षात ठेवा, तुम्ही ना चारी बाजूनी ना बरं, तुम्हाला कुठे तुम्हाला आता दिसेल का खड्डा? रस्त्याला खड्डा दिसतो का? लाइटीची बोंब आहे का? हो लाइटीची बोंब आहे. कुठे? अनेक ठिकाणी. आणि मग तिथे जिथे लाइटीची बोंब आहे तिथे काही डीपी वगैरेचं नियोजन नाही का? असं थोडी नाही, खड्डे भरपूर आहे. मग चाललेत ना कामं, जाता पीडब्ल्यूडीच्या मार्फतून चाललोय. विशेष कामं काय झाली ती सांगा ना तुम्ही, आम्ही तुम्हाला डिस्टर्ब करत नाही. विशेष कामं काय सांगू आता, विशेष काम असं दाखवण्यासाठी बाबा हे तर ठीक आहे. अरे सगळं झालेलं आहे, हे झालेलं आहे, हे अतुल शेट्टी घेत. चला ना माझं एक काम करा, मला आहे ना तुम्ही अख्खा पूर्ण दिवस द्या उद्याचा, आजचा जाऊ द्या, उद्याचा दिवस पूर्ण द्या, फिरून मी तुम्हाला दाखवतो काय कामं दाखवतो. असं दाखवणं जिजामाता उद्यान हे अतुल बेनकेने केलं असं म्हणा ना तुम्ही. अरे सगळंच केलं अतुल बेनकेने, जिजामाता उद्यान केलंय, शिवनेरीसाठी फंड आणलेला, रस्त्यासाठी 2019 ते 2024 त्यांनी आणलेलं. उद्यान खूप जुनं आहे. अहो ते मग बेनके साहेबांच्या काळात आहे. चला दाखवा मला. नाही ते बेनके साहेबांच्या काळात आहे ना. मी तर कधी गेलोच नाही त्याच्यामध्ये. नगर परिषद आणि त्यांचा असेल ना तो विषय. असं विषय सर मग तुम्ही बघा ना, हे तिथं आता पाठीबाग हे काय शिवसंकल्प सृष्टी ते बंद असते. आता हे जुन्नर नगर परिषदेला करायला पाहिजे ना. नगर परिषदेलाच का नको आमदार करायला एखादा अधिकारी? अरे पण आता जर मला एक सांगा, इथे प्रशासक केव्हापासून येऊ? प्रशासकाला का नको आमदार करायला? आपण प्रशासन कसा आमदार होईल? त्याच्या वचक कुणाच आहे? कुणाचं? आमदारांचा. आमदार सांगत नाही का? मग आमदार नाही. बघा तुम्ही मला एक सांगा, आण्यापासून नाण्यापर्यंत जर तुम्ही फिरायला गेलं तर प्रत्येक जागी आमदाराचं काम आहे, तुम्ही हे नाकारता का बरं? मग तुम्हाला असं दाखवायला पाहिजे का? हे बघा मी पैसे आणलेले हे कुठे देऊ? पत्रकार बंधू न या, मी मोठी पत्रकार परिषद घेतो आणि पैसे इथे तिला, असं नाही. कामं चालू आहे, तुम्ही नाकारू नका. तुम्ही किती आहे बघा, एक लक्षात ठेवा, तुम्ही किती अतुल शेटच्या ह्याच्या मार्फत तुम्ही कसंही हे करत जर गेले तरी काय माहिती का, तुम्ही ते एक बाजू दाखवत नाही, तुम्ही एकच बाजू दाखवा. कोणती दाखवायची तुम्ही सांगा. तुम्ही तालुक्यामध्ये जा, सर्वे करा, खरंच पैसे आलेत का? प्रत्येक गावात जाऊन विचारा. तर नाही बोलले मग बोला आम्हाला. ते पैसे येतच असतात. कसे काय येतात? पंचायत पंचायत कसे काय येतात? कसे येतात? आता माझ्याकडे पेपर नाही आणि शिवाय मी काय कुठला, हे बघा मी काय ग्रामपंचायत सदस्य नाही. ग्रामपंचायत किती पैसे आहेत? माझ्या ग्रामपंचायत 40 लाख रुपये आलेले. दुसरे कोणाचं?
अतुल शेठ कोणाच अतुल शेठ ग्रामपंचायत कोणाचे विकास राव होते ते म्हणजे आमचे श्रेय नाही ते आता तुम्हाला खरं सांगू का शितेवाडी ग्रामपंचायतीमध्ये सरपंच आणि ग्रामसेवक ह्यांच्याकडे तुम्ही जाऊन चौकशी करा त्यांचे पैसे कसे आले कुणी आले काही नाही. मी 2022-23 ची गोष्ट आहे 2022-23 मध्ये ग्रामपंचायतीसाठी निधी आणण्यासाठी परत तुम्हाला सांगतो रस्त्याच्या कामासाठी जलजीवनसाठी काय काय केलं कुणा कुणाला ते ग्रामपंचायतीचे सदस्य सांगतील आणि काय नाव सांगून नुसतं ते काय काय संविधानिक पदे का उपसरपंच कुठे गेलं पैसे काही आणलं नाही गावाला जाऊन विचारा. आता जी इमारत चाललेली आहे ग्रामपंचायतीची ती इमारत मुळातच ती ग्रामपंचायत जागेत नसून ती मारुती मंदिरामध्ये काय घाट घातला काय माहिती तर ती सरकारी जागा सोडून त्यांनी गावकीची जागा घेतली मारुती मंदिरामध्ये त्यांनी 3 माळ्याची इमारत बांधायचं काम चाललंय. हे जाऊन पहा बरं तुम्ही याची कारवाई होत नाही 100% होणार ना. थोडेसे मी थांबून आहे थोडंसं काम होऊ द्या त्याची होणार. पाईपलाईन आता बघा गटरचं काम चाललंय न विचारता कुठे गटरचे पाईप लावले हे सुद्धा सांगितलेलं नाहीये पाईप येऊन पडलेले जलजीवनचं नियोजन नाहीये. माझ्या स्वतःच्या स्वमालकीमध्ये गट क्रमांक 115 तिथे कॉन्ट्रॅक्टरनी मुरुम काढून रस्त्याला टाकला तरी ग्रामपंचायत गेली नाही त्याला बोलायला. जलजीवनचं अख्खं वाटोळं झालं अख्खे रस्ते खराब झाले जाऊन बघा कसलं पैसे आलेले ध्यानात घ्या पैसे. मी जर सत्तेत असतो शितेवाडीच्या तर पैशाचं नियोजनच केलं असतं. मी आहे का कुठे किंवा माझ्या घरातलं कोण आहे का. ही जी कामं चुकीची झाली त्याचा पट्ट्याबोळ झाला हो 100% झाला 100% हो. तुमच्या गावात झाला असं अनेक गावात झालेली नाही 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 त्या अजूनही लक्षात घ्या. आमदार अतुल शेठ बेनकेच्या विरोधातली माणसं आहे म्हणून त्याचा पट्ट्याबोळ त्यांनी केला. आम्ही जर असो तर आम्ही नसतो केलं हे द्या ना तेव्हा पैसा सारखा कारवाई का 100% होणार ना 100% होणार. आम्ही अजून पुढे त्यांना सांगितलं तुमची आहे सगळं तुमची एक लक्षात ठेवा एक लक्षात ठेवा. माझी आपणास विनंती आहे की शितेवाडी गावामध्ये एकदा येऊन सर्वे करा काय बरोबर आणि काय चुकीचं. आता लांब कशाला हे बघा मी 1994 माझं घर आहे 1994 तुम्हाला लगेच दाखवतो साहेब. याच्यामध्ये असेल हे बघा हे पत्रक आहे माझं 1994 घर आहे आणि 2007 आहे त्याला हे बघा हे अशी ही नोटीस दिली ग्रामपंचायतीने अतिक्रमण काढा. साहेब माझं येऊन बघा जर माझं अतिक्रमण जर असेल ना तर मी माझ्या घरासकट मी भिंत जी बांधली का ती सुद्धा डिमोलिशन राजकारण केलं सुडाचं 100% कारण काय तुम्ही कारण मी बँकेचा कार्यकर्ता म्हणून आणि पैसे तर त्यांचेच वापरायचे अमोल कोल्हेंचे वापरायचे अतुल बेनके. आता ठीक आहे आता वेगळे झाले अमोल कोल्हे पण पैसे अमोल कोल्हेंचे वापरायचे अतुल बेनकेचे वापरायचे सुड बुद्धीने काम करा. तिथे अंकुश आमलेचा सगळ्यात जास्त फंड आलेला आहे अतुल बेनकेंचे 100% माझ्यावर सूड उगवतात हे बघा ना ठीक आहे हे तुम्ही वाचा ना जरा. ज्या ह्या गोष्टीसाठी फक्त एक शैलेश गायकवाड त्याचं घर आहे बघा इथे नाव आहे शैलेश गायकवाड एक त्याला नोटीस देण्यासाठी बघा किती आलेले 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 पण ग्रामसेवक सह सर्व जमले तिथे आणि मला सांगा एसटी यायची तिथे एसटी ही माझ्या मालकी हक्कातला रस्ता आहे बरं का. तरी मी कधी आलो झालेलं नाही ॲक्वर झालेलं नाही. तुम्ही तिथे येऊन पहा गावच्या रस्त्याचे नकाशे नाही काय नाही राजकारण चालू आहे खूप मोठं मनमानी राजकारण मनमानी कारभार पैसे मनमानीने टाकायचं मनाला वाटेल तसं करायचं. हा बघा माझं जुनं होतं हे बघा शैलेश भाऊ तुमच्याकडे जुनं पद काय होतं कसलं ग्रामपंचायतीचं नाही नाही गावकीचं राष्ट्रवादी नाही मी जिल्हा उपाध्यक्ष सामाजिक न्यायचा जिल्हा उपाध्यक्ष हा सामाजिक न्याय सांगतो ना तुम्हाला हे माझं गाव आहे माझ्या गावाची सौ कुठे जाऊ नको म्हणून मी तोंड बदलून गप बसलो. हे बघा शासन त्यांना होणार परमेश्वर त्यांना दाखवणार तुम्ही येऊन बघा तिथे त्यांनी दोन्ही विषय ठीक आहे शासन होईल कारवाई होईल पण एक असं तुम्हाला असं मनात खंत नाही वाटत का काय सत्ताधारी आमदारांचं मी कार्यकर्ता असून माझी मान्य होती नाही नाही ऐकून घ्या माझ्यासाठी ते एकदम क्षुल्लक आहे विषय पण तो गावकीचा आहे. गावामध्ये बैठक झाल्यानंतर गावाने सांगितलं की थांबून घ्या कुठेतरी जरा शांत राहा पूर्ण काही हा निधी आला व्यवस्थेशी झाल्यानंतर आपण त्याच्यावर चर्चा नाही तर किती 2 मिनिटं लागतात तो मला इथून मी तास भरला येईल तिकडे जायला जिल्हा परिषदला जायला तासभरामध्ये मी ते सगळं करून घेईन. ग्रामपंचायतीच्या मी तुम्हाला सांगतो शितेवाडी ग्रामपंचायतीचं काम चालू होऊन 2.5 वर्ष झाले तुम्ही तिथे तिकडे माझं असं स्पष्ट मत आहे पत्रकार साहेब तुम्ही तिथे येऊन पहा एक पडक्या अंगणवाडीमध्ये त्यांनी 2 वर्षापासून
तिथे त्यांची ग्रामपंचायतची ऑफिस बनवलेली 2 वर्षापासून. अरे इतका जर त्रास आहे तर ते तुम्ही एवढं पदाधिकारी आहे तर साहेब मी अजूनही सांगतो तुम्हाला त्यांच्या विरोधात मी माहिती आधी काय टाकले माझ्याकडे त्याच्या रेकॉर्डिंग आहे, ग्रामसेवकच्या रेकॉर्डिंग आहे, सरपंच सर्वांच्या रेकॉर्डिंग. त्या तुम्ही म्हणता ना का त्यांच्या विरोधात काय, हे बघा त्यांचं एकच म्हणणं आहे. मी जर कुठला आवाज उचलाय गेलो मी एकटा नाही आहे, मी तिथे एकटा नाही आहे असा माझ्या संगे अनेक जण आहे. आमची बैठक होती, आम्ही विषय घेतला, मी त्यांना सांगितलं मला तर हे काय पटलेलं नाही आहे. त्याच्यावर 100% मी आवाज उचलणार आहे. आत्ता नाही तर अजून ही विधानसभा झाल्यानंतर अजून 6 महिन्यांनी पण त्यांचा कार्यक्रम तर करणारच ना, विषय नाहीच आहे. आता राहिला विषय मी तालुक्याचा जिल्हा उपाध्यक्ष आहे, मी सामाजिक न्यायचा, तर माझ्या अखेरीतीमध्ये येणाऱ्या 6 तालुक्यामध्ये मी माझं काम करतोय की नाही येऊन पहा. दुसऱ्या वर्षी तालुक्याचा विषय राहिला, तालुक्याची कामं करता पण तुमचंच काम होत नाही, तुम्हालाच न्याय मिळत नाही. आमच्या आता अजूनही मी कुठल्याच अधिकाऱ्यांसाठी पत्रव्यवहार या विषयाचा केला नाही. मला या गोष्टीचा भांडाफोड कधी करायचं आहे का, समोर आणून करायचं तेव्हा त्यांना कळ. ठीक आहे, काय वाटतं काय आता चित्र कसं दिसलं? चित्र विधानसभेला चित्र असं आहे की समोर कोण आहे काय, ह्याच्याशी आम्हाला काही कर्तव्य नाही. आम्हाला अतुल शेठ बेनकी 2024 ला आमदार करायचं म्हणजे करायचं, काही झालं तर 100% होणार. इनी हाव